वेलकम टू गायरस एजुकेशन। टॉप कन्सेप्ट मध्ये आता आपण कन्सेप्ट पाहतोय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। सी मित्रांनो, आपण मोशनच्या डेफिनेशन मध्ये शिकलो की मोशन इज मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग। आणि ही जी टर्म आहे ही रिलेटिव आहे, कारण एव्हरीथिंग इन द युनिवर्स इज मूव्हिंग। मग आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये, म्हणजे आपण ॲज्युम केलेल्या एका सराउंडिंग मध्ये किंवा आपल्या भोवती असलेल्या सराउंडिंग मध्ये आपण वस्तूची मोशन स्टडी करत असतो। आणि कन्सिडरिंग धीस, न्यूटन फॉर्म्युलेटेड थ्री इम्पॉर्टंट लॉज टू स्टडी द मोशन। आणि त्या लॉजमुळं आपल्याला मोशन स्टडी चांगल्या प्रकारे करता येऊ लागली। ठीक आहे, सो न्यूटनचा तीन नियमांपैकी पहिला नियम आहे लॉ ऑफ इनर्शिया, ज्यामध्ये न्यूटनने सांगितलेलं आहे की विदाऊट ॲप्लिकेशन ऑफ फोर्स, विदाऊट ॲप्लिकेशन ऑफ एक्स्टर्नल अनबॅलन्स फोर्स, वी कॅनॉट प्रोड्यूस मोशन इन द बॉडी और वी कॅनॉट स्टॉप द मोशन ऑफ ए बॉडी। म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगता येईल, अ बॉडी ऑर अन ऑब्जेक्ट इज ऑलवेज टू बी इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर टू बी इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन बाय सम एक्स्टर्नल अनबॅलन्स फोर्स। ठीक आहे, सो इन द गिवन फ्रेम ऑफ रेफरन्स, इन द गिवन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इफ नो एक्स्टर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन ए बॉडी देन बॉडी रिमेन्स इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ मोशन, युनिफॉर्म मोशन, राईट। सो दॅट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ, दॅट इज कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया। ठीक आहे, मग थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, सी तुम्ही अकॅडमिक एक्झामचा तयारी करत असताना त्याची डेफिनेशन वगैरे पाठ करा, पण इथे काय लक्षात ठेवायचं का अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ मोशन किंवा अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इनर्शिया, बॉडी एकतर स्टेट ऑफ रेस्टमध्ये राहील किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशनमध्ये राहील, ॲज लॉंग ॲज इट इज इन द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स। म्हणजेच जोपर्यंत तिच्यावर एक्स्टर्नली कुठला एखादा अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत ती मोशनमध्ये येऊ शकत नाही किंवा तिची मोशन ॲक्सलरेट होऊ शकत नाही किंवा स्टॉप होऊ शकत नाही, राईट। सो दिस इज अबाउट फर्स्ट लॉ ऑफ मोशन। आता न्यूटनने फर्स्ट लॉ प्रपोज केल्यानंतर ही ऑब्झर्व का आता जर बॉडीवर आपण एक्स्टर्नल फोर्स ॲप्लाय केला, राईट, सो इट विल स्टार्ट मूव्हिंग, म्हणजे ती मूव्ह व्हायला लागेल, आणि आपण तो फोर्स चेंज करत राहिलो तर ॲक्सलरेशन तो तर ती बॉडीची जी व्हेलॉसिटी आहे ती बदलणार आहे। म्हणजे तिथे त्यांनी एक टर्म कॉइन केली, दॅट इज कॉल्ड एज मोमेंटम, राईट। सो मोमेंटम आपण डिनोट करतो पीने, आणि विच इज नथिंग बट मास इन टू व्हेलॉसिटी। सो मूव्हिंग मास, मोमेंटम इज नथिंग बट मूव्हिंग मास, मास विथ व्हेलॉसिटी, राईट। मग हे जे मोमेंटम आहे हे त्याला बदलताना दिसलं, राईट, आणि त्याने तिथं ऑब्झर्वेशन केलं, अँड ही फाउंड दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इन प्रपोर्शन विथ द फोर्स। आणि एक्सपेरिमेंटली त्याने प्रूव्ह केलं की दिस फोर्स विच इज ऍप्लाइड ऑन द बॉडी इज इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, दॅट इज पी टू मायनस पी वन, नंतरचं मोमेंटम मायनस अगोदरचं मोमेंटम डिवायडेड बाय टाइम, आणि डेरिव्हेटिव्हच्या टर्ममध्ये डी पी अपॉन डी टी। ठीक आहे, सो त्याने हा मॅथमॅटिकली लॉ असा मानला। आता आपण न्यूटनियन फिजिक्स शिकत असताना, म्हणजे फ्रेम्स ऑफ रेफरन्समध्ये अर्थला जर आपण एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मानलं तर आपण असं कन्सिडर करून चालतो का मास ऑफ बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट। मग इन सच अ केस एफ इज इक्वल टू आपलं काय होणार आहे, डी बाय डी टी ऑफ एम इन टू व्ही, राईट, मोमेंटम म्हणजे काय एम व्ही। मग मास जर कॉन्स्टंट असेल तर एम इन टू डी व्ही बाय डी टी, आणि म्हणून आपण फोर्सचा फॉर्म्युला काय लिहितो, मास इन टू ॲक्सलरेशन। मग ॲज लॉंग ॲज दी वी आर इन द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स दॅट इज अर्थ, वी कन्सिडर मास इज कॉन्स्टंट, आणि मग हे इक्वेशन आपण मोस्ट ऑफ दी प्लेसेसमध्ये वापरतो, म्हणून याला आपण लॉ ऑफ फोर्स सुद्धा म्हणतो। याला काय म्हणतो आपण, लॉ ऑफ फोर्स, जो आपल्याला वेगवेगळ्या सेक्शनमध्ये फोर्सचे इक्वेशन काढायला हेल्प करतो, राईट। तिथे आपण ॲक्सलरेशन फाइंड आउट करून याच्यात किंमत टाकतो आणि त्या फोर्सची फोर्सचा फॉर्म्युला मिळवतो। सो दॅट इज न्यूटन सेकंड लॉ। स्टेटमेंट सिम्पल आहे का, अप्लाइड फोर्स ऑन द बॉडी वॅरीज इन कॉन्स्टंट प्रपोर्शन विद चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, राईट। आता तिसरा लॉ, सी न्यूटन ऑब्झर्व दॅट वेन एव्हर द ऑब्जेक्ट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अदर ऑब्जेक्ट द रिएक्टिव्ह फोर्स इज एक्सपिरियन्स बाय द ऑब्जेक्ट अँड इट इज इन इक्वल अमाऊंट टू द ऍक्टिव्ह फोर्स, राईट। मग त्याने तिसरा लॉ प्रपोज केला का, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन। ठीक आहे, सर एखाद्या बॉडीने दुसऱ्या बॉडीवर जर एक ऍक्टिव्ह फोर्स ऍप्लाय केला तर त्याच प्रमाणात त्याच फोर्सच्या विरुद्ध दिशेने रिएक्टिव्ह फोर्स तिथे येत असतो, आणि त्याला म्हणायचं न्यूटनचा तिसरा नियम। ठीक आहे ना, सो तिसऱ्या नियमात त्याने काय सांगितलं, ऍक्शन रिएक्शन पेअर। ठीक आहे ना, ऍक्शन रिएक्शन पेअर। सो
when the body puts some action on the another body, it will get the equal amount of reaction. मतलब तीसरा लॉ ऑफ फिजिकल सिग्निफिकेंस का है का ज्यावेळ दोन बॉडी इंटरेक्ट करतात त्यावेळेस ते एकमेकींवर इक्वल अमाउंट ऑफ फोर्स एक्सपीरियंस करतात आणि नेचर मध्ये या गोष्टीमुळे बऱ्याच वेळेस आपल्याला बॉडीची स्टेट ऑफ रेस्ट समजते. लाईक इफ वी कीप समथिंग ऑन द टेबल, मग त्या टेबल त्या गोष्टीचं वेट टेबलवर पडतं, टेबलची रिएक्शन त्याच्यावर पडते. आता दोघं जोपर्यंत बॅलन्स आहे तोपर्यंत ती बॉडी काय राहील, ऍट रेस्ट राहील. सो मित्रांनो, हे झाले न्यूटनचे तीन नियम. हे तीन नियम आपण जर जास्त डिटेलमध्ये समजून घेतले किंवा हे तीन नियम आपल्याला जिथे जिथे रेफरन्स येतील तिथे तिथे आपण त्याच्या डिटेलमध्ये जाऊ शकतो. सो पुन्हा एकदा रिपीट करतो, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ, जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स बॉडीवर ऍक्ट होत नाही, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स, तोपर्यंत बॉडी मूव्ह होणार नाही किंवा तोपर्यंत बॉडी जर युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर थांबणार नाही. दॅट इज लॉ ऑफ इनर्शिया. आणि दुसरा लॉ काय सांगतो, अप्लाय केलेल्या फोर्समुळे बॉडीमध्ये जे मोमेंटम प्रोड्यूस होतं ते मोमेंटम त्या फोर्सच्या हिशोबाने सारख्या प्रमाणात बदलतं. फोर्स वाढला की मोमेंटम वाढतं, फोर्स कमी झाला की मोमेंटम कमी होतं. आणि कन्सिडरिंग मास ऍज अ कॉन्स्टंट क्वांटिटी ऑन दी सर्फेस ऑफ अर्थ, एफ इज इक्वल टू आपण काय लिहिलं एम ए, पण जर कधी जर अशी सिच्युएशन असेल कधी जर मास बी चेंज होतंय तर इन सच केस इट इज डी पी बाय डी टी, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग तिसरा लॉ आपण बघितला, फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ठीक आहे, आता मित्रांनो हे कन्सेप्ट टॉप कन्सेप्ट मी जे देतोय तुम्हाला यामध्ये बेसिकली मी जास्त मॅथमॅटिकल अनालिसिस करत नाहीये, जास्त कॉम्प्लिकेटेड अनालिसिस करत नाही, सिम्पल टर्म्समध्ये सांगतोय. उद्देश हाच आहे की आठवीपासून ते बारावीच्या मुलांना एक जनरल आयडिया आली पाहिजे. पुस्तक समोर आल्यावर येस अरे दिस इज हाऊ हे आहे, म्हणजे तुला त्यांना तिथे पुढे एक स्टडी पॉईंट तिथे मिळतो आणि प्रोपोगेट करायला सोपं जातं. ठीक आहे, सो कीप वॉचिंग टॉप कन्सेप्ट अँड सबस्क्राईब द चॅनल.